शासनाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत, ती म्हणजे इर्शाळगड परिसरामध्ये ट्रेकिंगला बंदी घालण्यात आलेली आहे. इर्शाळगड परिसरामध्ये नागरिकांना बंदी असेल. दुर्घटनास्थळ बेस कॅम्प परिसरामध्ये ही बंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. पर्यटक आणि ट्रेकर्सना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. शासकीय मदत यंत्रणा तसंच मदत कार्यामध्ये नेमणूक केलेल्या इतर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. उपविभागीय दंडाधिकारी कर्जत अजित नैराळे यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. पर्यटक आणि ट्रेकर्सना आता इर्शाळवाडी परिसरामध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. इर्शाळवाडी या ठिकाणी अनेक जण हे ट्रेकिंगसाठी येत असतात, मात्र त्या ठिकाणी ही बंदी लागू करण्यात आलेली आहे. इर्शाळगड परिसरामध्ये अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र रोज बदलणारं वातावरण आणि हवामान याचा देखील या रेस्क्यू ऑपरेशनवरती परिणाम होत असल्याचं दिसतंय. अनेकांना योग्यरित्या बचावण्यात आलेलं तर इतरांचा शोध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सतत बदलत असणाऱ्या वातावरणाचा थेट परिणाम इथल्या मदत कार्यावरती होताना दिसतोय. इर्शाळगड परिसरामध्ये नागरिकांना बंदी घालण्यात आलेली आहे. दुर्घटनास्थळ आणि बेस कॅम्प परिसरामध्ये हे बंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्यटक आणि ट्रेकर्सना या परिसरामध्ये जाण्यास थेटपणे बंदी घालण्यात आलेली आहे. यापूर्वीच रेस्क्यू ऑपरेशनसाठी अनेक पथकं इर्शाळगडावरती दाखल झालेली आहेत. इर्शाळगडावरती मदत कार्य सुरू करण्यात आलेलं होतं. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात होती आणि त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी, इतरांचं पुनर्वसन करण्यासाठी मदत कार्य अतिशय वेगवान पद्धतीनं सुरू करण्यात आलेलं होतं. मात्र गेल्या 2 दिवसांपासून घडलेल्या या संपूर्ण दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये आता इतरांना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. इर्शाळगड परिसरामध्ये ट्रेकिंगला बंदी घालण्यात आल्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. इर्शाळगड परिसरामध्ये नागरिकांना देखील बंदी घालण्यात आलेली आहे. दुर्घटनास्थळ आणि बेस कॅम्प परिसरामध्ये तुम्ही जाण्याचा विचार करत असाल तर तो आता बंद करावा लागणार आहे. याच संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी गिर्यारोहण महासंघाचे, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उमेश जी, इर्शाळगड परिसरामध्ये नागरिकांना बंदी घालण्यात आलेली आहे, ट्रेकिंगला बंदी घालण्यात आलेली आहे, झालेली दुर्घटना पाहता घेण्यात आलेला हा निर्णय आणि आदेश, याचं कसं पालन व्हावं असं आपल्याला वाटतं उमेश जी? अगदी खरं तुमचं म्हणणं, कारण आत्ताचं ही जी काही घटना झाली ही खरंच खूप दुर्दैवी आणि नक्कीच खूप चिंताजनक आहे. शासनाने यावरती आत्ता जो त्वरित निर्णय घेतलाय तो मला वाटतं योग्य आहे. कारण आपण पाहिलं असेल तर ही दुर्घटना झाल्यानंतर तिथं पहिल्यांदा जे पोहोचले ते सगळे आमचे गिर्यारोहक होते आणि त्यानंतर जे कोण काल प्रवास जे जायला लागलीत लोक ती सगळी म्हणजे एक वेगळं पर्यटन, ज्याला डिझास्टर क्रुझम असं म्हणायला लागते हल्ली. आणि तशा प्रकारची गर्दी फक्त बघे जे असतात पण ते इतके प्रचंड मोठ्या संख्येने तिथे जातात की त्याचा पुनर्वसनाच्या आणि बाकी सगळ्या कामामध्ये नक्कीच अडथळाच होतोय. तर आता सरकारने घातलेली बंदी मला वाटतं अतिशय योग्य निर्णय आहे. फक्त याचा परिणाम म्हणजे दुसरीकडे सर्वसकट बंदी कुठे घालू नये अशीच अपेक्षा आहे. कारण सह्याद्रीमधल्या अनेक ठिकाणं प्रत्येक ऋतूमध्ये पाहावी अशीच आहेत. नक्कीच धोकादायक ठिकाणी मात्र नक्कीच आपल्याला बंदी घालावी लागते. दुर्दैवाने कारण लोक समजून घेत नाहीत आणि मोठ्या संख्येने तिथे गर्दी करतात आणि मग त्याच्यातून पण काही नक्कीच या आदेशांचं पालन व्हावं असं आपल्यालाही वाटतंय. धन्यवाद उमेश झिरपेजी, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी.